आई कुठे आहेस तू? आई! अगं काय झालं, किती जोरात हाका मारतेस? मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. खूप झाला शिवाचं. आतापर्यंत आपण तिची सगळी मनमानी सहन केली, पण आता तर तिने हद्दच पार केली. आता काय केलंय शिवानीने? अगं काय झालंय सांगशील का? ती शिवा तिथे त्या मंदिरात. तू थांब, मी आलेच. अगं नमस्कार. नमस्कार. कोण हवंय आपल्याला? दिव्या इथेच राहते का? हो, पण आई मी तुला काहीतरी. तुम्ही कसं काय ओळखता दिव्याला? ते हा माझा कॉलेज मधला मित्र आहे. नोट्स घ्यायला आला असेल, मी बोलते त्याच्याशी, तू जा. हा हा, अगं तुला खूप फोन ट्राय केले मी, पण लागतच नव्हता. नोट्स पाहिजे होते अर्जंटली म्हणून, सो सॉरी, असं डिरेक्टली यावं लागलं. देतेस ना नोट्स? हो, आलेच आलेच. हळू. दिव्याच्याच वर्गात आहात का तुम्ही? हो, पण काय ना, हल्ली गेले बरेच दिवस ती मला भेटलीच नाही, त्यामुळे नोट्स घ्यायचे राहून गेले. नाही, ते जरा कॉलेजला जाणं येणं कमी झालंय ना तिचं. घरात सगळी तयारी चालू आहे म्हणून जरा. कसली तयारी? नोट्स. थँक्यू. इथे आसपास कुठलं झेरॉक्सचं दुकान आहे का? मी पटकन जाऊन झेरॉक्स काढतो आणि नोट्स परत आणून देतो. झेरॉक्स आहे, पण तुला सापडणार नाही. मी तुला दाखवते आणि तुला परत यायची गरज पडणार नाही. येऊ ना. हा, आलेच. लवकर ये ग. काय झालं ते? काही राहिलं का? हो, तुला थँक यू बोलायचं राहिलं. कशासाठी? अरे मग काय, देवळात सगळ्यांसमोर तू माझ्या बाजूने बोललास, मला छान अभिषेक करता आला, मनापासून पूजा करता आली म्हणून. तूही मला गुंडांपासून वाचवलंस ना, आणि त्याच्यामुळेच मी आज एवढा सुखरूप तेवढे पैसे घेऊन तिकडे जाऊ शकलो, म्हणून मी तुझी मदत केली. त्यात काय एवढं? हे बघ, मैत्रीमध्ये ना नो सॉरी नो थँक्यू पॉलिसी असते. चालतं, मैत्री मैत्री चालतं. अच्छा, मित्र आहे आपण तर. नुसते मित्र नाही होत, बेस्ट फ्रेंड्स. काय झालं? काही नाही, मला ना खरंच खूप भारी वाटतंय आज. म्हणजे माझे पप्पा होते ना, ते महादेवाचे भक्त होते आणि ते दरवर्षी अभिषेक करायचे, पण मला कधीच नाही करता आला, आणि आज तुझ्यामुळे मला तो करता आला, त्यामुळे खरंच खूप भारी वाटतंय, छान वाटतंय. थँक्यू. परत तेच थँक्यू. हे बघ, तुझे पप्पा असते ना, तर त्यांना खूप छान वाटलं असतं. ते असते तर यू वुड हॅव बीन प्राऊड ऑफ यू. ओके. हो, आशूला जाऊन खूप वेळ झालाय, त्याने काही कळवलं नाही, जरा बघा ना फोन करून. हो. आशू, अरे एक सेकंड. हॅलो भाऊ, बोला. हा आशू, अरे व्यवस्थित पोचलास ना? हा हो, एकदम व्यवस्थित पोचलो सुखरूप. वा, पोचला म्हणतोय. तुला दिलेल्या जबाबदारीचं काय झालं? जबाबदारी पार पडली, जरा मदत लागली पण पार पडली, सगळं व्यवस्थित झालंय. झालं सगळं व्यवस्थित झालंय लक्ष्मण. हा चला, बरं झालं.
हो ना, आता आशू छोट्या छोट्या जबाबदाऱ्या घ्यायला लागला. बर आशू, तू म्हणत होतास तुला कुणाची तरी मदत झाली, त्याच काय? अहो शिवाय ना, त्याने मदत केली मला. थोडी अडचण आली होती पण शिवा होती म्हणून सगळं नीट पार पडलं. वा वा, प्रत्यक्ष शिवाचीच मदत मिळाली म्हणतोय आशू. शंभो नारायण, शंभो नारायण. भाऊ आणि आज मी ना अभिषेक केला. अभिषेक सुद्धा केला म्हणतोय? अरे आशू, याला नशीबच लागतं बघ. आणि ऐका ना, मी आता इथं निघतो, लवकरच घरी येतो प्रसाद घेऊन सगळ्यांसाठी. ये ये, सावकाश ये, काही घाई करू नकोस. मी इकडे सांगतो सगळ्यांना. ओके चलो, बाय बाय. चला मी निघू आता. काय चला, तुला सोडतो मी. चल. नाही नाही, मी 2 मिनिटावरच राहते, मी जाईन तुझा. नक्की ना? नक्की. छकुल्या ए छकुल्या आशुतोष. चलो बाय बाय. महादेवाचीच कृपा झाली. वा चला, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. अरे एक काम थोडं जमत नाही तुम्हाला, ना ते पैसे चोरता आले ना ते आशूला थांबवता आलं. साहेब आम्ही खूप प्रयत्न केला, त्याला चांगला धरला पण होता, पण काय जादू झाली. अरे तो एवढासा आशू तुम्हाला पुरून उरला. साहेब आम्ही त्याच्याकडून ती बॅग घेणार, तेवढ्यात मध्ये एक पोरगी आली आणि सगळा प्लॅन फिसकटला. काय पोरगी? अरे लाज वाटली पाहिजे तुला, एका कामाचे नाही धर तुम्ही. साहेब तुम्हाला नाही माहिती, ती पोरगी या एरियातली डॉन आहे डॉन. पण मी शब्द देतो तुम्हाला, पुढच्या वेळेस नाही चुकणार. पुढच्या वेळेस? पुढची वेळच येणार नाहीये आणि या कामाचे तुला पैसे मिळणार नाहीत. फोन ठेव. युजलेस. डार्लिंग, मी याच कामाच्या लायकीच आहे असे समजतात ना घरातले सगळे. अरे काय बोलतोय तू, कळतंय का तुला? असं काही नाहीये. अरे काय चुकीचं बोललो मी? सांग ना काय चुकीचं बोललो? मी जे बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे. म्हणूनच रामभाऊंनी ते पैसे देवळात घेऊन जाण्यासाठी मला नाही पाठवलं, कारण त्यांचा माझ्यावर विश्वास नाहीये ना. माझ्यावर विश्वास नाहीये म्हणजे तुझ्यावरही विश्वास नाहीये. डार्लिंग मला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही ग, पण घरातले जेव्हा तुझ्याशी असं वागतात ना मला खूप त्रास होतो, वाईट वाटत. बस बस झालं, हे आज झालंय पण या पुढे होणार नाहीये. काय करणार तू? काय करणार? बघशीलच तू काय करते मी. या लवंगीला फक्त अगरबत्ती लावायची खोटी, लगेच सुरसूर करायला लागते. तू मूर्ख आहेस का? घरी का आलास? अगं दिव्या, मी तुला खूप फोन केले पण तू उचललीच नाहीस म्हणून आलो. आय वॉज मिसिंग यू यार. त्या मागे एक कारण आहे. काय? माझं लग्न ठरलं. सो व्हॉट दिव्या? अगं लग्न काय कोणाची ठरत नाहीत का? पण दिव्या मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आणि माझ्याहून जास्त प्रेम तुझ्यावर करणार तरी कोण? तुझ्यासाठी काहीही. हे बघ दिव्या, काहीतरी मार्ग निघेल पण तू प्लीज मला भेटणं आणि बोलणं बंद नको करूस. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. कसला विचार करतेस? नाही काही नाही. आणि थँक्यू फॉर द गिफ्ट. बाय द वे, कोणाशी ठरलंय लग्न? का तुला काय करायचंय? मी काय करणार? हा पण बघेन ना कोण जास्त हँडसम आहे ते. पण तो तुझ्यासारखे असे छोटे छोटे गिफ्ट देत नाही,
डायरेक्ट मोठं गिफ्ट देतो. कार मागितली तर कार पण देईल. म्हणजे आशुतोष देसाई, देसाई ऑटोमोबाईल्सचा होणारा मालक, त्याच्याशी ठरलंय माझं लग्न. का काय झालं? जेलस फील होतंय का तुला? काय बाईलो, कसं आहे? अरे उठ शिवा, कुठे गेलेलीस? आणि कुठे गेलेली ते सांगून पण नाही गेली. काय झाले गेला? काय माहित भाई, काहीतरी झालंय शिवाला. वेगळाच मूड आहे आज. मग काय? पप्पा, मला ना आत्ता कळतोय त्या स्वप्नाचा अर्थ. तुम्हाला मला हेच सांगायचं होतं ना, आपण हे सगळं काय चाललंय, नेमकं काय मला नाही कळत आहे. म्हणजे मी करेक्ट ट्रॅकवर आहे ना, नाही कळत आहे. पप्पा मला ना हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्याचा मला का आनंद होतोय किंवा असं का वाटतंय मला नाही माहिती, पण ना आतून आहे ना खूप भारी वाटतंय खरंच. नाही दिव्य, हे ऐक ना, परत कधी भेटशील? हे बघ, तू असं माझ्या मागे नको लागू. मी सांगते तुला कधी भेटायचंय ते. ओके, आय एम सॉरी. आणि असंही आता मला तुझं घर कुठे आहे हे माहित झालंय, सो मी कधीही येऊ शकतो. नाही या चंदन, तू परत घरी आलास तर मी कधीच तुला भेटणार नाही. ओके, अगं मी गंमत करत होतो दिव्या. पण दिव्या, मी जे सांगितलंय ना त्यावर प्लीज एकदा नीट विचार कर. तू फक्त होकार दे आणि तू मागशील ते तुझ्या पायाशी आणून ठेवेल मी. आणि बाय द वे, देसाई ऑटोमोबाईल्सला उभं करण्यात माझ्या डॅडचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी फंडिंग दिली म्हणून आज देसाई ऑटोमोबाईल्स उभा आहे. जस्ट एक इन्फॉर्मेशन हा सहज. येते मी. बाय, लव यू. वा, हे चांगलंय. आता पुढे काय होईल ते बघूच, पण जोपर्यंत मला गिफ्ट्स मिळत आहेत तोपर्यंत काही चिंता नाही. चांगलं बदडूनच काढायला पाहिजे. अरे ए, माझ्या शिवाला काय पण बोलायचं नाही. आज ना शिवाना अभिषेक केला, लय बरं झालं बघ. मला तर असं वाटतंय का शिवाच्या माग कैलासच उभा राहिलाय. हो आजी, आज मला ना खूप भारी वाटतंय, खूप. चला, एक बरं झालं हिच्या हातून अभिषेक तरी झाला, तर ह्या घरावरचं संकट महादेवाने टाळू दे आणि हिला थोडीशी अक्कल देऊ दे. तथास्तु आई साहेब, तथास्तु. तू मला आशीर्वाद देणार? मला आशीर्वाद देणार? घ्या, अजून पदराखाली घ्या तिला, म्हणजे ती चुका करायला मोकळी. मला भूक लागली, काहीतरी दे ना खायला, खिचडी वगैरे. आली. अग हळू, धानरट पोरगी आहे अगदी, बघितलं?
मनात रुंजी तुझ्या रूपाची, मोहवणारा भास तुझा, रूप तुझे पाहताच लागला सखे छंद तुझा. ह्याचा अर्थ शिवा आणि आशू एकमेकांना नक्कीच ओळखतात, पण ह्यांची ओळख कशी आणि का झाली असेल? दिव्या, काय ग? काय बाई काय करते? काही नाही, मी आपले फोटो शोधत होते. आपले? तुला माहितीये ना आपले लहानपणापासून एकही फोटो नाहीयेत. नाहीयेत? अग मग आपण एक काम करूयात ना, आपण एक मस्त फोटो काढून त्याला फ्रेम करूयात आणि इथे लावूयात. ठीक आहे बाई, तू बोलतेस ना आपण काढूया. पण मला एक सांग, आज काय अचानक फोटो वगैरे काढायची इच्छा झाली? अगं, आता माझं लग्न होणार आहे ना, मग मी त्या घरात जाणार, मग तुला माझी आठवण नाही का येणार? हा भाई, असं कसं येईल की तुझी आठवण? चालेल, काढू आपण फोटो. पण मला ना तू हे बोलतेस असं वाटत नाही, काय झालंय काय? नाही, मला काही नाही झालं. तुला काही झालंय का? मला काय झालंय? शिवा, तू वागतेस तशी अजिबात नाही आहेस. म्हणजे? म्हणजे कसं ग, आई तुझ्यावर नेहमी चिडचिड करत असते ना, तुझं राहणीमान आवडत नाही तिला, नेहमी बोलत असते तुला, म्हणून मलाही असं वाटत की. काय वाटत? मला असं कधी कधी वाटत की तू चुकीचं वागतेस. पण बघ ना, तू नेहमी माझी किती मदत करतेस, माझ्यावर इतकं सेल्फलेसली प्रेम करतेस, म्हणून कदाचित देव नेहमी तुझी साथ देतो. म्हणजे बघ ना, आज तू अभिषेक केलास, किती लकी आहेस तू, कळतंय का तुला? हो. पण कसं काय ग? अगं भाई, तो माझा मित्र आहे छकुला, त्याच्यामुळे केला. छकुला? छकुला नाव आहे का त्याच? हो, छकुला. अगं, तसा तो मित्रच झालाय आपला, तो मला म्हणाला की तूच कर म्हणून अभिषेक, म्हणून मी केला. पण छकुला, छकुला कसं? अगं, ती ना खूप मोठी स्टोरी आहे. आता तो तसा माझा मित्रच झालाय, पण काय ना, मी त्याला मदत केली ना, म्हणून त्याने मला मदत केली. बस एवढंच? हा एवढंच. अगं, तो छकुला तो येडा आहे, त्याचं काही नाही एवढं. अच्छा, मला वाटलं तुझी ती गॅरेजची पाना गँग आहे ना, तेवढेच मित्र आहेत तुझे. मग तेवढेच लोक आहेत. मी सांगते ना, त्या छकुल्याचं एवढं काही नाही. अगं बरं, ते सगळं जाऊ दे, मला सांग तू उपवास धरलाय ना? हा धरलाय. हा. अच्छा, म्हणजे नेमकी यांची मैत्री किती आहे माहिती नाही, पण मला कसं कळणार? त्या तिकडे गिफ्ट पण सापडले. हे सगळं सांगू का आईला? नाही नाही, नको घाई नको. जर का आईला समजलं की मी पत्रिकेची अदलाबदल केली आहे, तर मलाच महागात पडेल. काय, कुठे हरवली? आयटमची आठवण येते काय? हा शी ग, आयटम काय, होणारा नवरा आहे तो माझा. मग त्याला आयटमच म्हणतात. हा, चल मला भूक लागली, तुझं तुझा छकुलाच माझा होणारा नवरा आहे. ते ऑइलिंग चेक कर एकदा. हा करतो. बॅटरी पण डाऊन आहे. बॅटरी डाऊन आहे. हा, ए भाई पाना दे. हा नाही रे, तो दे. अरे जरा लवकर करा ना, घाई आहे मला, अर्जंट आहे जरा. हो करतोय ना काका, थांबाल का जरा? अरे हो, थांब. होतोय काका, जरा वेळ लागतो, जरा दोन मिनिट. घाई नको म्हणजे वाट बघायची का आम्ही? एक मिनिट, ए त्यांना दे तो पाना दे. हे काय करा? नाही जमणार ना, राहा ना जरा शांत. अहो पण पैसे तर घेणार ना तुम्ही? ते कामाचे पैसे घेतो आम्ही, आणि चांगलं काम करायला वेळ लागतो. अहो पण माझ्याकडे वेळ नाही तेवढा. अरे शिवा, गाडी स्टार्ट कर. डन डन.